येशू परत येत आहे. जवळपास 2000 वर्षापासून जगात सर्व ठिकाणी भरपूर लोक येशूविषयी सुवार्ता सांगत होते, मंडळी वाढत होती. येशूने सांगितले आहे की जगाच्या शेवटच्या वेळी तो परत येईल. अजून तो परत नाही आला, तरी पण तो आपल्या सांगितल्याप्रमाणे करेल. जेव्हा आम्ही येशूजवळ जाण्याची वाट बघत आहे, परमेश्वर आम्हाला अशा प्रकारे जीवन जगायला सांगत आहे जे पवित्र आणि त्याचे सन्मानाचे आहे. जेव्हा येशू जगात होता तेव्हा तो म्हणत होता, माझे शिष्य जगात सर्व लोकांना परमेश्वराच्या राज्याची सुवार्ता सांगतील, तेव्हा शेवट होईल. बऱ्याच लोकांनी अजून येशूची सुवार्ता ऐकली नाही. स्वर्गात जाण्याच्या पहिले येशूने शिष्यांना त्यांना सुवार्ता सांगायला सांगितली. ज्यांनी हे कधीच नाही ऐकले त्याने सांगितले, जा आणि सर्व जातीच्या लोकांना शिष्य करा, कारण कापण्यासाठी शेत पिकलेले आहे. येशूने हे पण सांगितले, कोणत्या मालकाचा सेवक त्याच्या मालकापेक्षा मोठा नाही. या जगातल्या लोकांनी माझ्याशी वाईट वागले आणि माझ्यामुळे ते तुम्हाला पण त्रास देतील व मारून टाकतील. या जगात तुम्हाला त्रास होईल, पण तुम्ही खंबीर बना, कारण मी सैतानाला हरवले आहे जो या जगावर राज्य करत आहे. जर तुम्ही शेवटपर्यंत माझ्याशी विश्वासू राहणार तर परमेश्वर तुम्हाला वाचवेल. येशूने आपल्या शिष्यांना समजवण्यासाठी एक गोष्ट सांगितली, जेव्हा जगाचा शेवट होईल तेव्हा लोकांसोबत काय होईल. त्याने त्यांना सांगितले, कोणत्या माणसाने आपल्या शेतात चांगले बी पेरले, जेव्हा तो झोपला तेव्हा त्याचा वैरी आला व गव्हाच्या बी मध्ये जंगली रोप्यांचे बी पेरून निघून गेला. जेव्हा त्या बी मधून रोपे यायला लागले तेव्हा त्या व्यक्तीने त्याला म्हटले, हे मालक, आपण तर आपल्या शेतात चांगले बी पेरले होते, मग यात जंगली रोपे कस काय आली. त्या व्यक्तीने उत्तर दिले, फक्त माझे वैरी हे काम करू शकतात, हा माझा कोणी शत्रू आहे ज्याने हे केले आहे. त्या सेवकाने आपल्या मालकाला म्हणाले, काय आम्ही चांगली रोपे उपटून टाकू का. त्यांच्या मालकाने सांगितले, नाही, जर तुम्ही असे कराल तर तुम्ही गहूचे रोपे पण उपटून टाकणार. कापणीच्या वेळेपर्यंत वाट बघा, तेव्हा जंगली रोप एका खड्ड्यात जमा करा की त्यांना आग लावता येईल, पण गहू माझ्याकडे आणा. शिष्यांना या गोष्टीचा अर्थ नाही समजला, म्हणून त्यांनी येशूला समजावून सांगण्यासाठी विनंती केली. येशूने म्हटले, चांगले बी पेरणारा मसीहाचा सेवक आहे. शेत हे एक जग आहे आणि चांगले बी परमेश्वराच्या राज्यातला लोक आहे. जंगली रोपे ते वाईट लोक, ते सैतानाचे लोक आहेत आणि त्या माणसाचा वैरी सैतान आहे ज्याने जंगली रोपे पेरले होते. कापणी या जगाच्या कापणीचं उदाहरण आहे आणि कापणी करणारे परमेश्वराचे देवदूत आहे. जेव्हा जगाचा शेवट होईल तेव्हा देवदूत त्या सर्व लोकांना एका ठिकाणी जमा करतील जे सैतानाचे आहे. देवदूत त्यांना एका खूप जास्त आगीत टाकून देतील. तिथे लोक भयानक यातनेमध्ये राहतील, ते रडतील व दात खातील. पण जे लोक धार्मिक आहे, ज्यांनी येशूला स्वीकारले आहे, ते त्यांच्या परमेश्वराच्या राज्यात सूर्यासारखे चमकतील. येशूने हे पण सांगितले की जगाचा शेवट होण्याच्या आधी तो पृथ्वीवर येईल, तो त्याच प्रकारे परत येईल जसा गेला होता, म्हणजेच त्याच्या जवळ शरीर राहील आणि तो आकाशात ढगांवर बसून येईल. जेव्हा येशू परत येईल तेव्हा जे विश्वासू मेलेले आहेत ते जिवंत होतील आणि आकाशात येशूला भेटतील. तेव्हा विश्वासू जिवंत आहेत ते आकाशात उचलले जातील आणि त्या दुसऱ्या विश्वासू लोकांमध्ये एकत्र होतील जे मेलेल्यातून जिवंत झाले आहे. ते सर्व तिथे येशू सोबत राहतील. त्याच्यानंतर येशू आपल्या लोकांसोबत राहील. जेव्हा ते एकत्र सोबत आहेत तर त्यांच्या जवळ कायमची शांती राहील. येशूने त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना प्रत्येक व्यक्तीला मुकुट देण्याचे वचन दिले आहे. ते परमेश्वरासोबत प्रत्येक गोष्टीवर राज्य करणार, त्यांच्या जवळ शांती असेल. पण परमेश्वर त्या सर्वांचा न्याय करणार ज्यांनी येशूवर विश्वास नाही ठेवला. तो त्या सर्वांना नरकात टाकून देईल. तिथे ते रडतील व दात खातील आणि ते कायम त्रासात राहतील. कधी ना विझणारी आग त्यांना जाळतच राहील आणि किडे त्यांना खातच राहतील. जेव्हा येशू परत येईल तेव्हा तो सैतानाला व सैतानाच्या राज्याला पूर्णपणे नष्ट करेल. तो सैतानाला नरकात टाकेल. तिथे सैतान नेहमीसाठी जळत राहील. त्या सर्वांनी परमेश्वराच्या गोष्टी न ऐकल्या, सैतानाच्या गोष्टी ऐकल्या व त्याच्या मागे जाण्याचा निर्णय घेतला. कारण आदाम व हवाने परमेश्वराची आज्ञा मोडली आणि पापाला जगात आणले. परमेश्वराने त्यांना श्राप दिला आणि त्यांचा नाश करण्याचा निर्णय घेतला. पण एक दिवशी परमेश्वर एक नवीन स्वर्ग आणि एक नवीन पृथ्वी बनवणार जे चांगले असणार. येशू आणि त्याचे लोक नवीन पृथ्वीवर राहतील आणि सर्व काळासाठी सर्व वस्तूवर राज्य करतील. तो त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसून टाकेल. आता कोणतीच पीडा नाही, दुःख राहणार नाही, ते रडणार नाहीत, ते आजारी पडणार नाहीत आणि मरणार नाही, आणि त्या ठिकाणी काहीच वाईट नसणार. येशू आपल्या राज्यावर न्यायाने व शांतीने राज्य करेल. तो नेहमीसाठी आपल्या लोकांसोबत राहील.